बघू शकता पिवळा रंग मस्त छान. बोला भवानी माते की. आणि आता आम्ही जाणार आहोत आपल्या मंदिरात, कारण की आपल्या मंदिरामध्ये आपली देवी असते मोठ्या कुटुंब परिवाराची. तर आता इकडे दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर मग आम्ही जरा जेवून वगैरे आम्ही इथून निघू. बोले औषध खायला लागतील, कारण की काल औषध दिलं ना आणि इंजेक्शन पण घेतले मी काल. काल तब्येत बरं, सकाळी गेले असते मी आरतीला, दुपारी घेत जाणार होती मंदिर तर नाही जायला भेटला. तर आता जाईन, कारण की प्रत्येकाची वार तुम्हाला माहितीच आहेत, आपल्या कुटुंबाचे प्रत्येकाला वार दिलेले आहेत घराघरामध्ये. तसेच आपला वार आहे तिसरा ना, आपला तिसरा वारा आहे. तर आपला ग्रे कलर आलाय साडीचा रंग, आणि आज रंग आहे साडीचा इकडे बघू शकता मी कुठला घातलेला आहे, म्हणजे पिवळा रंग आहे साडीचा देवीचा. तर आता आपण डायरेक्ट ना, मी नंतर जेवण वगैरे आम्ही मस्त तिकडे जाऊ मंदिरात डायरेक्ट थोडा वेळ, आणि तुम्हाला दाखवेन मी आपली मंदिरातली आजची, म्हणजे आजचा पहिला दिवस कोणाचा असेल ते दाखवेन मी. थोडा थोडाफार जास्त नाही शूट करणार, कारण की आपला मेन मेन ब्लॉग आता येतील. तर बघूया जसा व्हिडिओ शूट करता येईल थोडा बघूया. चला इथे बघू शकता मस्त छान, मी आपल्या एकविरायला वेणी आणले, फुलं वगैरे वाहून घेतले, आणि ते पाच फळं सुद्धा आणले आहेत, कारण की आता पहिला दिवस आहे आपल्या देवीचा. तर इथे राहत नाही पाच, एकावर एक फळं म्हणून मी अशी लाईन वाईज ठेवली आहे. तर असं वाटेल की अशी फळं ठेवलेत तू, इथे बघा एवढी जागा कमी आहे ना, इथे अशी एकावर पाच राहत नाही म्हणून मी अशी ठेवलेत. आता काय असं काय, आता काय पूजा वगैरे झाली मस्त काहीतरी खाईन जेवेन मी, आणि मला गोल्या औषधं खायचेत म्हणून मी उपवास नाही करत. उपवास असा मी नाही करत, केला तरी मी एक टाइम म्हणजे संध्याकाळ सोडते, पण आज तर नाहीच केला. मस्त जेवली दुपारी पण मी, आणि गोळी औषधं काही म्हणून जेवली. आणि ते बघा मस्त आपल्या इकडे काय म्हणायला या, तर चला आता दिवाबत्ती वगैरे झाली मस्त छान. आता आपण मस्त काहीतरी जरा बघूया जेवणाचं बघूया, आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्हाला भेटेल मी. आणि हा आम्ही लगेच येऊ, जास्त वेळ नाही थांबणार, कारण की आमची एक्झाम चालू आहे आणि उद्या पण त्याचा पेपर आहे. तर बघूया तो त्याचा जसा अभ्यास होईल त्याला वाटेल झाले थोडाफार, तर मग थांबू थोडा वेळ, नसेल तर मग रिटर्न घरी येऊ. चला हंशू आणि ओतर खाली गेलेत, खूप टाइम झाला, तर आता पटकन भाजी बनवायला घेते मी, पनीर भुर्जी करते. आणि हा आम्ही भाज्या खातो कुठल्या, पण सगळ्या भाज्या खातो, म्हणजे आता नवरात्रीमध्ये नऊ भाज्या खातात माहिती आहे. तर आज पनीरची भाजी करते मस्त हंशीसाठी. तर चला आज तो दाखवते पनीर करायला घेते, पटकन पनीर भुर्जी पटापट करायला घेते. चला तेल आपला मस्त टाकून घेऊया आपण पहिला. तेल टाकून घेतो मी, आणि इकडे पनीर भुर्जीला लागणारे साहित्य कांदा, टमॅटो, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता. कांदे दोन घेतले आहेत मोठे, कारण की आपला पनीरचं पूर्ण पॅकेट आहे असं बघू शकताय. चला तेल तापत ठेवला आहे मी, पनीर पण काढते बाहेर. हाच पनीर जास्त वापरतो, इकडे बघू शकता तुम्ही पनीर. तर मस्त आता पनीर भुर्जी बनवते पटकन मी, आणखीला खूप जास्त आवडते. तर तेल तर तापलं आहे, कमी करते गॅस फ्लेम,
आणि सर्वात पहिला आपल्याला मस्त ह्याच्यात टाकायचं आहे तेल, कडीपत्ता, मिरची, कांदा. चला आता आपल्याला मस्त छान आहे ना कांदा शिजून घ्यायचा आहे. आपण जसं अंड्याची भुर्जी बनवतो त्याच पद्धतीने सेम आपल्याला छान कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे. बघा आता आपला कांदा इथे शिजते तोपर्यंत आहे ना. आता ओ आणि अंशू आले मग छान गेलेले म्हणून मी बनवायला घेतले पटकन. तर आता अजून नाही घेतला कांदा. आपल्याला मस्त आता पनीरचा खिसणीवर किसून पण घेऊ शकता तुम्ही, असा पण करू शकता. छान कांदा झालेला आहे ब्राऊन. आता त्याच्यावर टाकूया आपण मस्त एक जो टोमॅटो आपण घेतलेला आहे तो टाकते टोमॅटो. थोडासा हलकासा टोमॅटोला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला मस्त मसाला ॲड करायचे आहेत. आता पण केलं तर चालतील कारण की टोमॅटो असा चांगला असतो ना खायला भेटतो जरा. नंतर मग असं काय थोडा हलका शिजवते फटाफट आणि फिरवायला भेटते त्याला. इकडे बघा आता मस्त आपण टाकू याच्यात थोडी हळद, ग्रीलाल एक चमच, मिरची जास्त आहे त्याच्यामुळे एकच चमच टाकते आणि काश्मीरी रेड टाकते कलरसाठी थोडासा लाल दिसायला. पनीर भुर्जी मस्त आणि सैपुरता मीठ टाकूया. चांगली मस्त परतून घेऊया आणि लगेच आपल्याला टाकायचं याच्यात काय आणि आता मस्त काय टाकायचं आहे मस्त आपल्याला पनीर. लगेच लास्ट पनीर होईल तो सॉफ्ट. आपल्याला झाकण देऊन ठेवायचं रवा ठेवा नंतर झाकण देऊया आपण. आणि हळदीमध्ये अजून भरला त्या हो मला हळदीमध्ये खायची इच्छा होते आणखी नाही खात आणखी अशी आवडते खाईल दिली जातो पण यूज करू आपण. आता मस्त आपल्याला थोडा वेळ झाकण देऊन ठेवायचं आहे 5 मिनिटं आणि लगेच सर एकदा चेक करायचं आहे मस्त. चला आता आपण मस्त बघूया पनीरला कसं पाणी घेतलं आहे आणि वगैरे सॉफ्ट झालं ना म्हणजे असं मस्त सॉफ्ट होते. आता हे पण नाही मस्त सॉफ्ट झाले आणि पनीर भुर्जी कसं राहते पनीर जास्त पण नाही शिजवायचा थोडं सॉफ्ट राहते आणि जेव्हा जास्त शिजवलं ना तसं कडक होऊन जाते लगेच. आणि आपल्याला पनीर कसं जास्त शिजवायला लागत असतं पनीर असं सॉफ्टच काय असते ना चांगलं असते पनीर तर कच्चा खातो. हां आता मस्त आपण गार्लिश लगेच ॲड करूया. चला नंबर वन टिफिन नमस्त असते प्रकाश. कशी वाटली पनीर भुर्जी? आता मला आणखी येईल बघा मस्त जेवेल आता पोट भरून तो. आणि हा आम्ही म्हणजे सगळ्या भाज्या खातो आम्ही उपवास असते पण सगळ्या भाज्या खातो ना. नऊ दिवस म्हणजे असं नाही का आपण देवीचे काही लोक म्हणजे असं खूप पाळतात ना कडधान्य खात नाही आपण खातो सगळ्या भाज्या खातो सवय असते ना आपल्याला पण रात सवय माझं पण निघत नाही आपल्याला चालते मटकी बिटकी मटकी. हा माझ्या खातो उपवास म्हणजे असा मच्छी वगैरे नाही खाणार भाजी खाऊ ना. बघा कशी वाटली तुम्हाला पनीर भुर्जी नक्कीच कमेंट करा. आवडली तर शेअर सुद्धा करा लाईक सुद्धा करा. पनीर भुर्जी जेवायला मस्त आता जेवण घेतो आणि मग आम्ही मंदिरात जाऊ पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते नंतर जेवण झाल्यानंतर जा जेवून घे. आता आमची जेवायला आता ही ओला येते मी पण जेवून घेऊ भाकरी गरम करते बघा ते आमच्या ताईने सांगितलेलं गावामध्ये भाकरी मस्त फक्त गरम करते मी जरा कारण थोडीशी करते तर तुम्हाला जेवणच भेटते. चला आमचा जेवण वगैरे झाला आता मस्त जेवली आणि इकडे बघा एवढ्या गोळ्या खायच्यात म्हणून मी जेवते उपवास नाही करत आणि उपवास असून मला माहिती आहे मला निघत नाही तर जेवली मस्त आता गोळी खाते बघा आणि याच्यावर नेट पण बघा आणि असं वाटेल जुन्या गोळ्या वगैरे दाखवते बघा की पावती पण आहे रिसिप्ट पण आहे पावती रिसिप्ट घ्या बघा तारीख डेट काल गेलेले मी तर मला कफ झाले सर्दी आणि घसा खराब आहे तर आता कालपेक्षा तर चांगला वाटला म्हणून जरा मंदिरात जाते आणि पहिला दिवस आहे देवीचा तर माझी खूप इच्छा आहे जायची तर आमच्या बोलून जाऊन येऊ आपण एकदा आणि एवढा जास्त व्हिडिओ शूट करणार नाही हे आहे ना. हां व्हिडिओ शूट जास्त करणार नाही मी कारण की आपले आता बघा नऊ दिवस देवी असतात आणि व्हिडिओ शूट करा कधी मध्ये भेटते कधी नाही भेटत तर मी आता थोडासा व्हिडिओ घेणार चालते म्हणून घेईन थोडी व्हिडिओ पहिल्या दिवसाची त्यानंतर जेव्हा जाईन तेव्हा घेईन आणि असे पर्यंत पेपर चालू आहेत ना आपल्याला थांबायला भेटणार नाही आणि उगाच कशाला दुसऱ्याची पण वार प्रत्येकाची वार येतीलच तर कोणाचा वार असेल तर नाही गेलो तर त्यांना राग यायचा परत याची घेतली याची नाही घेतली ह्याच्यापेक्षा मी कोणाची व्हिडिओ नाही घेणार. आपले मेन मेन दिवस येतीलच मस्त जागरणचा येईल बोला विसर्जनचा पण येईल बोला
तेवढे व्हिडिओ आपण घेऊया मस्त मस्त ना. आणि आम्ही पण कुठे ना कुठे बाहेर जाऊ म्हणजे नवरात्रीमध्ये. गोली अर्धे करायची सर्दी कसा खराब हे बघा. कोणाला राग नको यायला म्हणून मी सांगतो तुम्हाला व्हिडिओ शूट आपण ना मेन मेनच घेऊया ना. असं हे बघा तुटणार नाही कालच्यासारखी मला ओसंत लगे ताकत नाही ये नाही पेंगुल आहे पेंगुल मेंगुल रे तोडते ते अर्ध्या सांगितलं ही लगेच तुटलं बघा ही तुटली ती मला अशा अर्ध्या अर्ध्या खायच्यात गोळ्या सगळ्या त्याच्यातली अर्धी सांगितली डॉक्टरने बघा अर्ध्या अर्धी ही काल असंच ओसंत चला ओला संधी तोडायला बघा 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 मेंगुल मेंगुल बस घ्या पेंगुल आता याच्यातली मी अर्धी अर्धी गोळ ठेवते आणि अर्धी अर्धी गोळ खाते म्हणजे एक रात्रीचा डोस आहे रात्रीच्या गोळ्या आहेत त्या अर्ध्या ते खायचे मला बघा आजारी पडली का नाही लगेच ना बघा गोळी खाते एवढी मोठी गोळी एवढ्या गोळ्या खायच्यात आता लगेच आम्ही निघू 10 वाजले बघा 9 वाजता निघायचं होतं 9:30 10 वाजले लगेच येऊ आम्ही थांबणार नाही आमचा पेपर आहे उद्या ना. हा आणि मध्ये कधीतरी जाऊ बघू जर तब्येत जरा फ्रेश होईल ना माझी जायचा प्लॅन आहे कुठे पण देवी वगैरे बघायला तर बघू तब्येतीवर आहे आता डिपेंड कसं बरं वाटते करायला पहिला मंदिराच्या इकडेच आहोत आणि इथे आपल्या नाक्यावरचे हार आणि वेणी वगैरे घेतले मस्त. हा इथे बघा दाखव अंशू पण दाखव हार. हा हार आणि वेणी भेटली ना वेणी तर चला वेणी हार घेतला आणि नारळ घेतला. आता आपल्या समोरचं आहे मंदिर मस्त बाप्पाचं गणोबाच्या मंदिरात मस्त आमच्या चला करा बंद चलो तर चला इकडे बघा आता आम्ही पोहोचलो आपल्या मंदिराजवळ. कुठे गेला हा बघा हे का हे बघा गणपती बाप्पा नको हे चिल्लेबाडी चिल्लेबाडी बघा चिल्लेबाडी बघा ए काय लावले नाही लावला का चला Thank you.
मोठ्याने मस्त घेतला ना, आता आई घेतली, आई घ्या, आता आईचा नंबर आहे बघा दुसरा. लवकर वेटिंग ला बसा बघा सगळी, वेटिंग ला चहा पितो बघा सगळी थांबल्यात. सांगा उखाडे वाला बोला लवकर. चहा केला, नेऊन गेला, चिवडा केला ताजा. लक्ष्मणचं नाव घेते पहिला नंबर माझा. आई तुम्ही तुम्ही आई तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुम्ही घ्या त्यांनी घेतलं मस्त नाव. आता आपल्या आई कल्पना घेतील बघा. थांबा परत परत माईक चालले झाला घ्या आता. वहिनी गेल, वहिनी बघा चहा आले बघा, इकडे बघा चहा चहा चहा. वहिनी गेलो का चहा पिता पिता. वहिनी एक घे घे ना, वहिनी गेला आता मस्त गेलो कर. नाही ना नाही तुम्ही जा, नाही ना नाही तुम्ही जा. पिवळा रंग मस्त छान. बोला भवानी माते की, भवानी माते की. सकाळी पहाटे आम्ही 7 वाजता येऊन रांगोळ्या काढल्या. रांगोळ्या काढल्यानंतर सगळ्या देवीचं सगळं अभिषेक म्हणजे पूजा, त्याच्यामध्ये सगळ्याजणी सहभागी झाल्या होत्या आणि छानपैकी आम्ही आजच्या या दिवसाची पूर्ण सेवा केली. तुम्हाला आरती झाली, आरतीला आम्ही पूर्ण होईल. बोला भवानी माते की.
रंजनदेवी माते की रणदेवी माते की आजची टीम इकडे आहे आणि शुभ सकाळ मंडळी. मी कालचा ब्लॉग डायरेक्ट आता जॉईन करते म्हणजे नाईटला रात्री आलो मी एंड नाही केला कारण की आम्ही आलो तेव्हा लगेच झोपलो. मला पण सर्दी तुम्हाला माहिती सर्दी खोकला झालेलाच आहे आणि याला पण सकाळी उठायचं असते लवकर म्हणून आम्ही लगेच आलो मंदिरातून आणि डायरेक्ट झोपलो आणि सकाळी एवढा अभ्यास केला. दोन पेपर संशूचे आज दोन दोन पेपरात बघा त्या आधी त्रास झाला बघा जागरणचा डोळे बघा त्याचे डोळे दाखवा आपल्याला काय नाही पण जो अभ्यास करतो ना तो जागरण त्याला त्रास होतो अंशीला डोळे लाल पडलाय बघा त्याचे कसे दहावी आहे आणि दहावी इम्पॉर्टंट आहे पाचवी सहावी नाही दहावी आहे त्याची त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे मला काय नाही मी जागरण काय मी रात्रभर जागू शकते. इथे बघा सकाळची ड्युटी कशी असते आमची पाच सहा किलोची नुसती बॅग आहे बघा त्याची आणि हा बोर्ड हा तसं ना आता आमचे पेपर दोन आहेत आजचे ड्रॉइंगचा पण आहे आणि ज्योग्राफीचा. हां तर चला आता आमची डायरेक्ट दुपारनंतर भेटेल बघू आता चल काय करते तर चला आता संचू गेला स्कूलमध्ये कारण की आमचे दोन पेपर आहेत आणि काल रात्री पण आलो आणि लगेच झोपायला सांगितलं कारण झोप त्याची पूर्ण होत नाही आपल्याला काय नाही आपण जागरण करून लेट उठू शकतो आराम करू शकतो पण आमच्याला टाईमच नाही भेटत आता काय तुला साडेतीन वाजता येईल तर विचार करा पूर्ण दिवसभर स्कूलमध्ये असते विचारा तर त्याच्यासाठी आम्ही घरी आलो लवकर मंदिरातून आणि असा पण आपला वार नव्हता आपले वार आहे त्या वारला आपण तर जातोच पूर्ण दिवसभर आपला असते सेवा करायचा प्रोग्राम देवीचा तेव्हा तर आपण जातोच पण असं अशा वारांना जर कोणाला जमला नाही तर कोणी कोणाला बोलू नका ज्यांना जसं जसं जमेल तसं त्यांना येऊ द्या आणि इकडे बघा मला जसं जमेल मला टाईम भेटेल तसं मी येईन मंदिरात बघा घरातलं काम आवरून एडिटिंग करून सगळं बघायला लागते अंशीला बघायला लागते एडिटिंग काम आणि स्कूल टिफिन सगळं बघायला लागते तर मला जसं जमेल टाईम भेटेल तसं मी तिथे येईन मंदिरात जसं मला टाईम भेटेल तशी मी येईन आणि आपल्या वारांना तर यायचंच आहे उद्याचा वार आहे आपला म्हणजे शनिवारी आपला आहे तर बघूया आता मी ब्लॉग एंड नव्हता केला तर मी आता आजचा ब्लॉग आहे ना इकडेच एंड करते बघा काल एंड करायचा राहून गेलेला आपला ब्लॉग कारण की मी येऊन झोपली मी पण तर हा ब्लॉग मी इकडेच एंड करते कारण की आपल्या आता नवरात्रीचे ब्लॉग येणारच आहेत कुठे बाहेर पण जाऊ शकतो आम्ही कुठे बाहेर पण जायचं असेल तर बघूया आम्हाला कुठे पण बाहेर पण जाऊ कारण तब्येत माझी जरा गला वगैरे खराब आहे म्हणून आम्ही कुठे बाहेरचा प्लॅन नाही केला पण बाहेर पण जाऊ शकतो आम्ही कुठे तर ते नाही सांगत कुठे जाणार तर तुम्ही ब्लॉग येतीलच आपले पुढचे तर चला कालचा ब्लॉग एंड करायचा राहिला तो आता एंड करते. तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता आपण भेटूया असेल पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.